So students, he is again going to write some, that means some things. तर मुलांनो, इथे मी जे तुम्हाला सांगून राहिलेली आहे की त्यांनी कोणत्या कोणत्या स्टोरीज लिहिलेल्या होत्या, अतिशय फेमस अशा ते नॉवेलिस्ट आहेत. त्यांनी 5 volumes शॉर्ट स्टोरीज, 5 volumes ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हल्स अँड नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. त्यांनी काही नॉन फिक्शनसुद्धा स्टोरीज लिहिलेल्या होत्या ज्या अतिशय म्हणजे खूप गाजलेल्या होत्या, आणि हा सगळा क्रेडिट त्यांना जातो. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज. काय लिहिलं होतं त्यांनी? माय डेज, जी शॉर्ट स्टोरी होती 1975 मध्ये. इमॅजिन द टाउन ऑफ मालगुडी, दॅट मीन्स मालगुडी डेज. मालगुडी डेज ही जी रिअलिस्टिक स्टोरी होती, याच्यामध्ये रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. मालगुडी डेज ही जी स्टोरी त्यांनी लिहिलेली होती, या स्टोरीमध्ये जो काल्पनिक पात्र त्यांनी टाकलेला होता तो अतिशय वाखणण्यासारखा होता. ही एक लघुकथा होती, यामध्ये लघुकथा इथे सांगण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो बघा की जे आर के नारायण आहेत हे अतिशय प्रसिद्ध, सुप्रसिद्ध असे लेखक होते, नॉवेलिस्ट होते. सोबतच त्यांनी 14 नॉवेलचे आत्मचरित्रसुद्धा लिहिलेले होते. 14 नॉवेल्स लिहिलेले होते, काही आत्मचरित्र लिहिलेले होते, आणि त्यांची वन ऑफ द बेस्ट फेमस नॉवेल आहे किंवा लघुकथा आहे, ती आहे मालगुडी डेज. मालगुडी डेज हे काल्पनिक चित्रण आहे, त्यांनी केलेले आहे. हे सुद्धा लघुकथेमध्ये मोडतात, आणि यामध्ये जे काही चित्रण केलेले आहेत ते अतिशय म्हणजे खूपच प्रसिद्ध असे आहेत. त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी सांगण्यात लिहिलेल्या स्टोरीज आहेत त्या पण वाखाणण्यासारख्याच आहेत. तर त्यांनी जे काही स्टोरीज लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माणसांचा अभ्यास केलेला आहे, माणसांच्या मानसिकतेचा अभ्यास केलेला आहे, आणि जे काही स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या आहेत अगदी जवळून त्याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. यामधून माणसांच्या मानसिकतेचा अभ्यास, त्यांनी गाढा अभ्यास आपल्याला केलेला दिसतो आहे. त्यामुळे माणसांना योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या पद्धतीने त्यांच्या योग्यतेप्रमाणे कसं काय त्यांनी न्याय दिलेला आहे हे त्यांच्या प्रत्येक स्टोरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सो आर के नारायण वॉज वन ऑफ द फेमस रायटर, नॉवेलिस्ट अँड ग्रेट शॉर्ट स्टोरी रायटर. ही वॉज व्हेरी फेमस अँड अंडरस्टँडेबल पर्सन इन द लिटरेचर. इन द लिटरेचर ही वॉज सो फेमस, दॅट मीन्स अँड नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स, इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टोर सिटी प्रेस. दीज इन्क्लूड, दॅट मीन्स त्यांनी जे मिशिगन स्टोर सिटीचं जे आहे प्रेस आहे अमेरिकेमधलं, तिथे त्यांना अवॉर्ड मिळालेला होता. काय मिळालेला होता त्यांना? अवॉर्ड मिळालेला होता. आणि कोणत्या म्हणजे नॉवेलसाठी त्यांना मिळालेला होता अवॉर्ड? तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, त्याच्यामध्ये आहे तो 1937 लिहिलेला होता, द डार्क रूम 1938, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज इन 1947, अँड मिस्टर संपत इन 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट इन 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, and the guide which is very famous 1958, and many other books. Tar guide vishay tar asa sangta yeil ki, that means his novel Guide won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. Guide sathi tar tanna Sahitya Academy cha award milela hota, ani kontya sali milela hota? 1961, the most coveted literary honor. तर इंडियामध्ये त्यांना, म्हणजे हा जो गाईड त्यांनी जी लघुकथा लिहिलेली होती तर ती कशी लिहिलेली होती? अगदी ग्रेसफुली, त्याची स्टाईल जी होती ती ग्रेसफुल होती, ह्युमिनिटी होती त्याच्यामध्ये, आणि त्याच गाईडमध्ये पुन्हा ह्युमर अँड सिरियसनेस, बोथ आर देअर, ह्युमर अँड सिरियसनेस ऑफ देअर, दॅट मीन्स इन दिस नॉवेल गाईड. अँड गाईड इज गोइंग टू परफॉर्म अ फेमस हिरो, वन ऑफ द फेमस हिरो, दॅट मीन्स देवानंद इज वन ऑफ द फेमस हिरो. ही वॉज ॲक्टेड इन द फिल्म, दॅट मीन्स द गाईड पिक्चराइज्ड ऑन हिम, की गाईड पिक्चर जो होता हा देवानंद, द अगदी सुप्रसिद्ध हिरो आहे आपल्या भारतातील,
त्यावर हा पिक्चराइज केलेला होता आणि हा जो गाईड पिक्चर आहे अतिशय गाजला होता, अतिशय फार. दॅट मीन्स द गाईड फिल्म वॉज व्हेरी फेमस. आणि या गाईड फिल्मसाठी किंवा या गाईड नॉवेलसाठीसुद्धा त्यांना काय मिळालेलं होतं, साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेला होता. ओके. अँड हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. दॅट मीन्स इन हिज रायटिंग ही वॉज गोईंग टू राईट देअर डिस्टिंग्विश ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. आयरनी अँड ह्युमर बोथ आर देअर. आयरनी पण असायचं आणि ह्युमर पण असायचं. त्यामुळे त्यांच्या ज्या नॉवेल्स होत्या त्या अतिशय गाजल्या होत्या. युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. येस, हिज स्टोरीज वॉज रिअली, दॅट मीन्स इंडियननेस, सिम्प्लिसिटी, ह्युमिनिटी अँड ऑथेंटिक, दॅट मीन्स ऑल दोज थिंग्स आर टुगेदर इन हिज स्टोरीज. सो नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलियरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जीनियल ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. सो ऑल दोज, दॅट मीन्स टुगेदरनेस, ऑल दोज मिक्सचर ऑफ द थिंग्स आर टुगेदर अँड हिज स्टोरीज वॉज मोर गेटिंग व्हेरी इम्प्रेसिव्ह, व्हेरी इंटरेस्टिंग अँड ऑल दोज थिंग्स आर देअर. तर अशा प्रकारे त्यांनी ज्या काही स्टोरीज लिहिलेल्या होत्या, म्हणजे की त्यांच्या स्टोरीमधून त्यांच्या काही बोधकथा अशा असायच्या ज्यामध्ये आपल्याला त्यांच्यापासून चांगला बोध घेता येईल, बोध मिळवता येईल, अशा प्रकारचं त्यांचं लिखाण असायचं. तर या प्रकरणातसुद्धा आपल्याला बरंच काही असं पाहायला मिळेल. त्यांनी काही जे संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये, त्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम असा म्हणजे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक स्टोरीमध्ये हलका फुलका विनोद असतो आणि त्यामध्ये एखाद्या विषयाचा संपूर्ण गाभासुद्धा असायचा. त्याचप्रमाणे त्यांच्या कथेतील पात्र हा संपूर्ण विषय घटक असतो. ऑलराऊंड, दॅट मीन्स ही वॉज ऑलराऊंडर. ही वॉज ऑलराऊंडर, दॅट मीन्स ही वॉज ऑलराऊंड रायटर. सो ऑल दोज थिंग्ज आर टुगेदर अँड ही इज गोईंग टू मेक सम न्यू थिंग, सम न्यू फ्युजन ऑफ द. सो नारायण वॉज द मोस्ट फेमस पर्सन इन इंडियन रायटर, दॅट मीन्स सम ऑफ इंडियन रायटर. द नेम ऑफ आर के नारायण वॉज रिअली रिअली सो फेमस, वन ऑफ द फेमस रायटर इन इंडिया. अँड हिज सम स्टोरीज आर रिअली फेमस इन दोज डेज. अँड ऑल दोज डेज वी आर गोईंग टू लर्न अबाउट हिज कॅरेक्टर अँड ऑल दोज थिंग्स. सो स्टुडंट्स, वी हॅव टू नो अबाउट आर के नारायण अँड वॉट इज वी हॅव टू लर्न हिअर टुडे. टुडे वी हॅव टू लर्न अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अबाउट सम दॅट मीन्स थिंग्स अँड द टायटल. वॉट इज ॲक्च्युली द टायटल? ओके, टायटल इज गोईंग टू मूव्हिंग टुवर्ड्स अन ॲस्ट्रॉलॉजर अँड द डे वॉज द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही इज गोईंग टू व्हेरी फ्री ऑन दॅट डे. दॅट मीन्स ही वॉज नॉट फील अबाउट हिज गिल्ट, अबाउट हिज क्राईम, बिकॉज ही नो व्हेरी वेल दॅट द गिल्ट वॉज नॉट बीन फ्रॉम हिम. ओके, तो जो गिल्ट होता त्याच्या हातून घडलेला नव्हता आणि म्हणून तो दिवस कोणाचा होता? ॲस्ट्रॉलॉजरचा होता. त्यानंतर आपण बघितलं लेखक. लेखक कोण होते? लेखक या लेसनचे लेखक होते आर के नारायण. आर के नारायणनी काय काय, कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणत्या कोणत्या नॉवेल्स लिहिल्या होत्या, शॉर्ट स्टोरीज लिहिल्या होत्या, नंबर ऑफ ट्रॅव्हल्स लिहिलं होतं त्यांनी, नॉन फिक्शन रायटिंग होती, ऑल दोज थिंग्स. आणि त्यांचं वन ऑफ द बेस्ट स्टोरी होतं किंवा वन ऑफ द बेस्ट फेमस स्टोरी होती मालगुडी डेज. ही मालगुडी डेज जी सिरियल होती ही कशावर दाखवण्यात आलेली होती? सिरियल डीडी नॅशनल. आताही डीडी नॅशनलवरती स्टोरी सुरू आहे. तर तुम्ही यामधून आपण काय शिकलेलो आहोत की आज आपण शिकलेलो आहोत अन ॲस्ट्रॉलॉजर डे विषयी. टायटल ॲस्ट्रॉलॉजर डे हे नाव का बरं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलेलं आहे आर के नारायण. आर के नारायण हे या लेसनचे लेखक आहेत. त्यांनी कोणते कोणते रचना, कोणत्या कोणत्या लघुकथा, कोणत्या कोणत्या शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण त्यांच्याविषयी, त्यांना त्यांनी कोणते कोणते वर्क केलेले आहेत, कोणते कोणते शॉर्ट स्टोरीज लिहिले आहेत, नॉवेल्स लिहिलेले आहेत, त्यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
तर अशा प्रकारे त्यांनी ज्या लघुकथा लिहिलेल्या आहेत त्या अतिशय फेमस आहेत. आणि आपण या सेशनमध्ये किंवा हा जो पिरियड आपण बघितलेला आहे यामध्ये ॲन ॲस्ट्रॉलॉजर डेची टायटल बघितलेली आहे आणि लेखकाची माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे बघूया की आपल्याला या लेसनचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत. कॅरेक्टर्स झाल्यानंतर आपण स्टोरीला सुरुवात करायची आहे. आता स्टोरी जेव्हा आपण घेणार तर त्या स्टोरीमध्ये आपण लाईन टू लाईन घेऊ शकत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपले लेसन्स, आपला जो सिलेबस आहे हा तो व्हास्ट आहे. त्यामुळे मी या लेसनविषयी तुम्हाला सविस्तर माहिती म्हणजे तुम्हाला समरी सांगणार. सुरुवातीपासून शेवटपर्यंत याचं काय होते, या आपल्या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे, सुरुवात कशी झालेली आहे, मधलं काय सांगितलेलं आहे आणि एंड याचा कसा केलेला आहे, संपूर्ण मी तुम्हाला समरीद्वारे सांगणार आहे. तर उद्या आपण या म्हणजेच उद्या म्हणजे नेक्स्ट पिरियडला आपण या लेसनविषयी माहिती बघणार आहोत. इथे कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत, स्टोरी कशी सांगितलेली आहे, काय वर्णन केलेलं आहे, ॲस्ट्रॉलॉजर कसा होता, काय होता, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. सो स्टुडंट्स, टुडे आवर सेशन इज गोईंग टू एंड. टुडेज आवर सेशन इज गोईंग टू एंड अँड दॅट मीन्स वी हॅव टू लर्न अबाउट द लेसन इन आवर नेक्स्ट पिरियड. सो स्टुडंट्स, टुडे सेशन is over and I hope that all of you understood very well, so there is no need to again explain about all those things. So students, today's session is over. Stay safe, stay home at your home, and all of you, goodbye, good going, and okay, till then.